नमस्कार, मी आज तुम्हाला वालाचं भिरडं करून दाखवणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये वालाचे साली पटकन कसे काढले जातात ह्याचा दाखवला होता. कोणी पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, नक्की तो व्हिडिओ पाहून घ्या. एक ट्रिक वापरली आहे आणि सालं आपणच बाहेर त्याची निघालेली आहेत. आता मी फोडणी तयार करत आहे. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. ह्यामध्ये मी राई आणि जिरा 1-1 चमचा टाकून घेणार आहे. कढीपत्ता 7-8 पानं घेतलेली आहेत. 1 मिरची घेतलेली आहे बारीक कापून आणि थोडंसं हिंग. 3 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. कांदे छान परतून घेणार आहे. त्याच्यानंतर मी 2 टोमॅटो पण घेतलेले आहेत, ते पण बारीक चिरून ठेवलेले आहेत. थोडीशी चिमूटभर हळद. आता हे कांदा छान भाजल्यानंतर मी ह्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे. आता 2 मिनटं झाकण लावून ठेवते. 2 मिनटं झालेली आहेत. टोमॅटो पण छान शिजले आहेत. आता ह्यामध्ये मी 2 चमचे मालवणी मसाला ॲड करणार आहे. आता हा मसाला लागला आहे आणि मी आता वालसुद्धा ह्यामध्ये घालून घेते. ही भाजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता, पण कुकरमध्ये एकच शिटी द्यायची. ही भाजी वाफेवर सुद्धा छान होते. आता ह्यामध्ये मी कांदा आणि खोबरा भाजून घेतलं होतं, त्याचं वाटप मी 4 चमचे टाकून घेणार आहे. दोन बटाटेसुद्धा कापून घेणार आहे. ह्यामध्ये टाकलेली आहे मी. आणि आता ही भाजी मी वाफेवरती 15-20 मिनटं तरी लागतील शिजायला. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. ह्या भाजीला डाळिंबी उसळसुद्धा म्हणतात. ही भाजी शिजलेली आहे आणि मी गॅससुद्धा बंद करून ठेवला होता. कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा. एक लाईक पण करा. नवीन असाल तर बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे, तोही क्लिक करा. धन्यवाद.